नमस्कार, एमकेएन सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत। देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट। ढोंग आणि बडाया हेच मोदी सरकारच्या राज्यकारभाराचं तत्वज्ञान राहिलं आहे, अशा शब्दामध्ये युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवरती तोफ डागली आहे। मोदी सरकारच्या राजवटीमध्ये लोकशाही संस्था उद्ध्वस्त करण्यात आल्या, विरोधकांना जेरीस आणण्यात आलं, लोकशाही मूल्यांना हडताळ फासण्यात आली, असे वार सोनिया गांधी यांनी केले आहेत। त्या काँग्रेस पक्षाच्या संसदीय बैठकीमध्ये बोलत होत्या। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशकडे सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे। उत्तर प्रदेशमध्ये जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी सर्वच नेते प्रयत्न करत आहेत, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मागे नाहीत। त्यामुळे ते कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत उत्तर प्रदेशमध्ये दौऱ्यावरती जात असतात। आता येत्या 19 फेब्रुवारीला कुंभमेळ्यासाठी नरेंद्र मोदी प्रयागराज येथे जाणार आहेत। भारतात येण्यासाठी घाबरत असलेला फरार दारू व्यावसायिक विजय माल्याची बेचैनी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून एक ट्विट केलं आहे, ज्यामध्ये बँकांनी माझ्याकडून पैसे घ्यावेत असे पंतप्रधान त्यांना का सांगत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। गुरुवारी सकाळी विजय माल्याने स्वतःच्या बचावासाठी एका पाठोपाठ एक असे 4 ट्विट केले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती टीकेची झोड उठवताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी मोदी हटाव देश बचाव असा नारा दिला आहे। त्या दिल्लीतील विरोधी पक्षाने आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होत्या। मोदी हटाव किसान बचाव, मोदी हटाव युवक बचाव असे नारे देखील त्यांनी यावेळी दिले। नरेंद्र मोदींना फक्त दंगलीचं कारण समजतं असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय। दरम्यान नरेंद्र मोदींना गुजरातची जनता देखील मतदान करणार नाही असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय। नरेंद्र मोदींचं पितळ उघडं पडलं आहे आणि लाज झाकायला त्यांच्या अंगावरती कोणतेच कपडे शिल्लक राहिले नाहीत अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती केली आहे। ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते। देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी झालेच पाहिजे असं वक्तव्य करणारे मुलायमसिंग यादव हे काय आमच्या प्राधान्याचा मुद्दा नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे। उद्योगपती अनिल अंबानींना 30,000 कोटी रुपये देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी राफेल करार केला असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे। मोदी सरकार विरोधामध्ये राफेल करारावरून राहुल गांधी आक्रमक झाले आहेत। राफेल कराराबाबत त्याचा अहवाल राज्यसभेमध्ये ठेवल्यानंतर भाजप नेत्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावरती टीका केली आहे। त्याच्या अहवालामध्ये सरकारनं दिलेल्या आकडेवारीपेक्षा तफावत आढळून आली, हे इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे। विरोधकांनी सांगितलं होतं की देशामध्ये अनेक भूकंप येतील, पण 5 वर्षामध्ये एकही भूकंप आला नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना चिमटा काढला आहे। ते बुधवारी लोकसभेमध्ये बोलत होते। आमच्या कार्यकाळामध्ये सर्वात जास्त महिला मंत्री असलेली संसद राहिली आहे। परराष्ट्र आणि संरक्षण या महत्वाच्या पदावरती महिला मंत्री विराजमान आहेत असं मोदी म्हणाले आहेत। जगातील कोणत्याही देशामध्ये गेल्यावरती बहुमताचे सरकार असलेल्या पंतप्रधान जातो तेव्हा काय प्रतिष्ठा मिळते हे मी अनुभवलं आहे असंही मोदी म्हणाले। देशामध्ये 2 सरकार आहेत, एक संविधानाप्रमाणे तर एक मोहन भागवत यांच्या सांगण्याप्रमाणे। अशा शब्दामध्ये भारिप अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरती हल्लाबोल केला आहे। हा बेलगाम घोडा असून त्याला लगाम घालण्यासाठी प्रयत्न केला जात आहे। काँग्रेस त्यासाठी तयार नाही, काँग्रेसने आरएसएस बद्दलचे धोरण मांडले तर आम्ही त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहोत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हाडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालंय। म्हाडा आणि अन्य मतदारसंघाबाबत रामराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आहे। नाराज नेते आणि समर्थक यांच्यामध्ये समेट घालत निवडणुकीच्या रणनीतीबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली। मी नाराज नाही, मी स्वतः शरद पवारांना म्हाडा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली असं विजयसिंह मोहिते पाटील यांनी बैठकीनंतर स्पष्ट केलंय। खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधामध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित निवडणूक लढवणार आहेत अशी माहिती समोर येत आहे।
राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बीडच्या जागेसाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित आणि जयदत्त क्षीरसागर यांची नावे चर्चेत होती. मात्र अमरसिंह पंडित यांनाच उमेदवारी देण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे. दरम्यान अमरसिंह पंडित प्रीतम मुंडे यांना कसं आव्हान देतात हे पाहणं पुढील काळात औत्सुक्याचं ठरणार आहे. अंबाबाई मंदिरामध्ये नेमण्यात येणाऱ्या पगारी पुजारी पदासाठी तब्बल 252 अर्ज आले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पगारी पुजारी पदासाठी सर्व जातीच्या उमेदवारांना अर्ज करण्याची मुभा होती. राज्य सरकारने केलेल्या नव्या कायद्यानुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने रितसर जाहिरात प्रसिद्ध करून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवून घेतले होते. देवस्थान समितीकडे दाखल झालेले अर्ज हे कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि बेळगाव जिल्ह्यातल्या उमेदवारांनी केले आहेत. यामध्ये विद्यमान पुजाऱ्यांपैकी एकही पुजाऱ्यांनी अर्ज केलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत अशा शुभेच्छा समाजवादी पक्षाचे नेते आणि खासदार मुलायमसिंग यादव यांनी बुधवारी दिल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे मोदी यांना पराभूत करण्यासाठी सर्वच विरोधक एकत्र आले असताना दुसरीकडे मुलायमसिंग यादव यांनी मोदींचे लोकसभेमध्ये कौतुक केलं. मुलायमसिंग यादव यांच्या या वक्तव्यावरती खासदार अमरसिंह यांनी प्रतिक्रिया देत लोकांमध्ये केवळ गोंधळ निर्माण करण्यासाठी मुलायमसिंग यादव यांनी हे वक्तव्य केलं आहे असं म्हटलंय. नोटबंदीच्या काळामध्ये देशात किती मृत्यू झाले असा प्रश्न माहिती अधिकाऱ्यांमध्ये विचारण्यात आला होता. त्यावरती पीएमओ कार्यालयाने आम्हाला माहीत नाही असं धक्कादायक उत्तर दिलं आहे. अचानक नोटबंदीची घोषणा झाल्यानंतर काही व्यक्तींच्या बँकेच्या रांगेमध्ये मृत्यू झाला होता. त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये दुर्दैवाने हा आकडा जवळपास 100 पार होतोय असं एकंदरीत चित्र होतं. पीएमओच्या उत्तरामुळे मात्र सामान्य जनतेमध्ये संतापाची लाट पसरलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान मुख्य केंद्रीय माहिती आयुक्तासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी पीएमओतील माहिती अधिकाऱ्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. दिल्लीच्या नारायण येथील एका कारखान्यामध्ये आग लागल्याची घटना समोर आली होती. ही आग प्रत्येक तास सुरू होती. या ठिकाणी 29 अधिक अग्निशामक बंब दाखल होते. अथक प्रयत्नानंतर या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. या कारखान्यामध्ये ग्रीटिंग कार्ड तयार केले जात होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ते कागदाचा साठा असल्याने आग वाढतच होती. मात्र अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली आहे. मात्र आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. व्हॅलेंटाईन डे निमित्त विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोपरखळी मारली आहे. प्रत्येकजण आपापल्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा देत आहेत, आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. मात्र धनंजय मुंडे यांनी दोघांचा एक फोटो ट्विट करत यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकत नाही असा प्रश्न विचारत टोला मारला आहे. दिल्ली राज्य सरकार विरुद्ध नायब राज्यपाल या वादावरती सुप्रीम कोर्टाने बुधवारी महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे असे स्पष्ट करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा विभागही नायब राज्यपालांच्या अखत्यारीत येईल असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. दिल्लीतील प्रशासनाची नैतिक जबाबदारी कोणाची, मुख्यमंत्री की नायब राज्यपालांची, हा वाद सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित होता. यावरती सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलाय. मोदी सरकार कॅगचा उपयोग स्वतःला क्लीन चिट देण्यासाठी करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला. कॅग अहवालाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी सरकारच्या या भूमिकेवरती जोरदार आक्षेप घेतला आहे. आतापर्यंत कॅगचे अनेक रिपोर्ट बघितले, पण मी पहिल्यांदाच कॅगच्या रिपोर्टमध्ये एखाद्या विभागाचे कौतुक करताना पाहिले असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. उल्हासनगर विधानसभेच्या आमदार ज्योती कलानी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांसह शासनाच्या धोरणांवरती हल्लाबोल करत उल्हासनगर तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा नेला होता. यावेळी उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढले, त्याचा संपूर्णरित्या परिणाम युवक वर्गावरती झाला असल्याचे आंदोलकांनी म्हटलं आहे. किरकोळ कारणावरून नारेगाव येथे तरुणाचा गळा चिरून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर घटनेनंतर स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्याचे समोर आले. शेख अरबाज शेख अब्दुल्ला असं जखमी तरुणाचं नाव आहे. श्यामशंकर
गंगा तीराच्या हल्लेखोराच्या नावासून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. वृद्ध महिलेने आजारपणाला कंटाळून विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना वर्धा इथून समोर आली आहे. यशोदाबाई खोटे ह्या गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या शरीरावरती झालेल्या जखमेंच्या व्याधींनी त्रस्त झाल्या होत्या. आजारपणाला कंटाळून त्यांनी गावातील सार्वजनिक विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे. यशोदाबाई यांच्या आत्महत्येने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. MKN सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली आहे. इथेच सामन्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा MKN प्रतिबिंब वास्तव. नमस्कार.